गुहायथे नगरमनमाड रस्ता दुरुस्ती कामाची मंत्री प्राजक्त तणपुरे यांची रात्री 11 वाजता पाहणी ठेकेदाराला दिल्या सूचना. नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीचं काम सुरू असताना अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कोल्हार ते राहुरी फॅक्टरी दरम्यान रस्ता अपघातात 9 व्यक्तींचे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. गुहा येथे गुरुवारी रात्री ऊस तोडणी कामगारांना घेऊन जात असलेला ट्रेलर पलटी झाला. याचवेळी ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तणपुरे यांनी रात्री 11 वाजता अचानक भेट देऊन रस्त्याची कामाची पाहणी केली. ठेकेदाराला कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या असल्याचं नामदार तणपुरे यांनी स्पष्ट केलंय. 4 महिन्यांपासून गुहा ते राहुरी दरम्यान रस्ता डांबरीकरण व 6 पदरी विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. मात्र हे काम करताना कुठेही या कामासंदर्भात प्रवासी वाहन चालक सुरक्षितता या दृष्टीनं फलक लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे सातत्यानं या ठिकाणी अपघात झालेले आहेत. सुरक्षा रक्षक नियमांचे रस्ता ठेकेदारानं पालन न केल्यानं हे अपघात झाले आहेत असा आरोप गुहा येथील नागरिकांनी करून मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलंय. गुरुवारी रात्री ऊस तोडणी कामगार घेऊन जात असलेला ट्रेलर पलटी झाला. याचवेळी नामदार तणपुरे सदर ठिकाणी थांबून रस्त्याच्या कामाची पाहणी करून रस्त्याच्या कामाच्या ठिकाणाच्या त्रुटी काढून ठेकेदाराला योग्य त्या सूचना करणार असल्याचं सांगितलंय. यावेळी अपघातात जखमींना युवा उद्योजक सुजित वाबळे यांच्या मदतीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविलंय. अन्य ऊस तोडणी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था सुजित वाबळे यांनी केली. यावेळी सुजित वाबळे, शरद वाबळे, विलास वरपे, सुरेश वरपे, डॉक्टर विजय वाबळे, दिलीप बोर्डे, दत्तू वरपे, रंगनाथ ओहळ, बाबजी काकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तर यावेळी बोलताना शिंदे डेव्हलपर्स कंपनीचे व्यवस्थापक रमेश गाढवे म्हणाले की गेल्या आठवड्यात गुहा परिसरात अपघाताचं प्रमाण वाढलं असून त्याबाबत मंत्री नामदार तणपुरे यांनी सूचना केल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक मोठमोठे दिशादर्शक फलक, रात्रीच्या वेळी दिसणारे रिफ्लेक्टर बोर्ड, वेगमर्यादा काम चालू आहे, याबाबतचे फलक लावण्यात येईल. असा रस्ता होणे महत्वाचे असून लोकांच्या जीवाशी खेळून कुठलेही काम होणार नाही. नामदार तणपुरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार बदल करण्यात येईल असे श्री गाढवे यांनी सांगितलंय. काम इथं चालू आहे. मी आता 5-6 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यातच खरं इथं थांबलो आणि बऱ्याचदा डायव्हर्शन आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सूचना दिल्या गेलेल्या नाहीत. वन वे आहे त्याच्या व्यवस्थित सूचना दिसत नाही. बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी आढळल्यामुळं मी जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या जो इथं प्रतिनिधी आहे त्याला 2-3 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये कडक शब्दात खरं सूचना केल्या होत्या. आत्ता देखील इथं अपघात झाल्यावर मी त्याला आता उद्या परवा उद्याच सकाळी बोलवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर काही सुधारणा झाली नाही तर व्यवस्थितपणे कडक कठोर कायदे लावून कोणती गुन्हा त्याच्यावरती दाखल केला जाईल. कारण माणसांचा जीव म्हणजे गेल्या मला वाटतं 8-10 दिवसामध्ये वारंवार इथं अपघात होत आहेत. मागच्या आठवड्यापासून गुहा या परिसरामध्ये 1-2 किलोमीटरमध्ये बऱ्याचशा प्रमाणात अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या हिशोबानं मिनिस्टर तणपुरे साहेबांनी मला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी योग्य ते इन्स्ट्रक्शन मला दिलेले आहे. ज्या या अपघाताचं जे प्रमाण का वाढतं याचं मला त्यांनी कारणही विचारलं, परंतु मी त्यांना सांगितलं की सर या आठवड्यामध्ये कारण काय हे मला सुद्धा कळत नाही. कारण दिशादर्शक फलक वगैरे मी तर लावतोच आहे. IRC 55 प्रमाणे सगळे गाईडलाईन्स मी फॉलो करतो आहे आणि त्या हिशोबानंच काम करतो आहे. आता बाकी ठिकाणी आपलं काम चालू आहे, पण याच भागात काय ॲक्सिडेंट होतात हे मला पण समजायला तयार नाही. तरी पण मला मिनिस्टर साहेबांनी सांगितलेलं की ॲडिशनल आणखी तुम्हाला काय बोर्ड लावता येईल, तुमच्या IRC 55 व्यतिरिक्त काय आणखी करता येईल त्याप्रमाणे मी सुधारणा करतो आहे. ॲडिशनल नाईटला रिफ्लेक्टेड जेणेकरून लोकांना ते डोळ्यावरती चमकतील किंवा स्पीड लिमिटचे बोर्ड असतील, काम चालू आहे असे बोर्ड असतील, ते सगळे ॲडिशनल लावून लोकांच्या जीवाशी आपल्याला खेळून कुठलंही काम करायचं नाही आहे. प्रतिनिधी अशफाक सय्यद, महाराष्ट्र न्यूज 10, राहुरी.